नाशिक महापालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप मनसेने केलाय. या अनियमिततेविरोधात आरोग्य सेवा आणि कोरोना रुग्णांवरील उपचाराविषयी थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याविरोधात रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी डॉक्टरांना निवेदनही देण्यात आलंय. इथल्या वैद्यकीय सुविधा तसंच उपचार सुविधांबाबत तातडीनं सुधारणा करण्यात यावी, अन्यथा याविरोधात मनसे स्टाईल अतिशय गंभीर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. महापालिकेच्या या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे. इथे पंतप्रधान रिलीफ फंड अंतर्गत 17 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, यातील 2 व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयाला देण्यात आलेत. उर्वरित 15 धूळ खात पडून आहेत, त्यांचा वापर होत नाहीये. ह्या व्हेंटिलेटरमध्ये ऑक्सिजनचे प्रेशर व्यवस्थित चालत नाही असं इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर व्यवस्थित सुरू आहेत, त्यामुळे नेमका गोंधळ काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. कोरोनानं होणारे मृत्यू योग्य उपचार करून थांबवा, अन्यथा पुढचं आंदोलन मनसे स्टाईल खळक खटॅक स्वरूपाचं होईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिलाय. निश्चित आपल्या सर्वांना माहिती आहे, व्हेंटिलेटरच्या अभावी अनेक रुग्णांचे जीव जात आहे. या नाशिक शहरामध्ये, फक्त नाशिक शहरामध्ये 500 ते 1,250 रुग्णांचे जीव गेलेले आहे. त्यातले जास्तीत जास्त व्हेंटिलेटरच्या अभावी, आणि दुर्दैवाने राज्य सरकार म्हणतं पैसे नाही, महापालिका प्रशासन म्हणतं पैसे नाही, आणि जे काही PM केअर फंडामधून जवळजवळ 17 व्हेंटिलेटर आलेले होते, त्यातले 2 खाजगीला दिले, 15 व्हेंटिलेटर गेल्या 1.5-2 महिन्यापासून धूळ खात पडले, मग हे प्रशासन करतं काय? आणि विचारलं आपल्या माध्यमातून अनेक वृत्तवाहिन्यांचे, मी तर खरं मनापासून आभार मानेन. आपण हा विषय लावून धरला, उत्तरं दिली जातात की त्याचं प्रेशर मेंटेन होत नाही, मग तुम्ही करता काय? तुम्ही ना करते तर असे अधिकारी काढून टाका. माझं नवीन आयुक्तांना विनंती आहे, कारण ते आत्ता नवीन आले, त्याच्यामुळे आम्ही त्यांना 2 दिवसात त्यांची भेट घेणार आहोत, पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत, की आत्ता तरी नाशिककरांचे जीव जाण्याचं थांबवा, नाशिककरांचे जीव घेणं थांबवा, नाहीतर मनसे स्टाईल खळखट्याक केली जाईल आणि याला सर्वता प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.